माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एक 275 नंबरचा व्हिडिओ आहे या प्रकारचा. हा जो खालचा दिसतोय या प्रकारचा मोत्यांचा आकाश दिवा केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यात मॉडिफिकेशन करीन तर मी तुम्हाला सांगेन. तर याच्यात मॉडिफिकेशनमध्ये हा जो भाग आहे हा मी असा तयार करून घेतला आहे. हा मी एक तयार करून दाखवणार आहे आणि जोडून दाखवणार आहे. एक हा भाग असा जो आहे तो हा खास मी इथे सोडलेला आहे तो हा मी तुम्हाला करून दाखवीन आणि हे जे सगळे आहे ते जोडून दाखवीन. दुसरा याच्या चेन जो केला आहे इथे तीन मणी होते हे तुम्ही पाहू शकता. ओरिजिनल जो आहे तर ते तीन मणी मी काढून घेतलेले आहे. तर हे या टाईपमध्ये झालं. इथे असं ही गॅप आलेली आहे. तर याच्यामध्ये हिरवा मणी लावणार आहे मी. इथे हिरवा मणी लावणार आहे आणि तसंच हे जे आहे तर हे जे 6-6 कॉम्बिनेशन होतं दोन तर इथे परत इथे सुद्धा मी एक हिरवा मणी लावणार आहे. तर एक एक गोष्ट जी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. तर सुरुवातीला आता आपण या टाईपचं जे आहे ते विणायचं जे आहे इथे ते विणून घेऊ आणि ते एकमेकाला जोडून घेऊ जेणेकरून तुम्हाला हे कसं केलं आहे हे लगेच कळेल. तर आता हे जे आहे हे आपण असं आहे राणी कलरचे अपोजिट घेतले आहे. लाल जे आहे अपोजिट घेणार आहे. तर एक लाल तयार आहे तर एक लाल आपण इथे तयार करू. तर आता आपण सुरुवात करू. सुरुवातीला दोरा जो आहे इथून घेऊन इथून काढून घेतलेला आहे आणि चार लाल मणी घेतलेले आहे आणि या दोन मण्यातून आपण दोरा सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. दोन मण्यातून दोरा काढून घेऊ आणि पुढचे जे दोन मणी आहे या दोन मण्यातून दोरा आपण पुढे काढून घेऊ. त्यानंतर इथे आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे. एक दोन तीन या तीन मण्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि हे जे दोन मणी आहे आणि पुढचे दोन मणी आहे हे चार मण्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. पहिले दोन मण्यातून काढून घेऊ आणि पुढचे जे दोन मणी आहे त्याच्यातून ही दोरा आपण काढून घेऊ. आणि इथे परत आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे. एक दोन तीन तीन मण्यातून आपण दोरा काढून घेऊ. आणि हे दोन मणी हे दोन मणी आणि पुढचे दोन मणी असे चार मण्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे वरचं जे आहे ते सुद्धा आपल्याला या टाईपमध्येच करायचं आहे. काही खूप असा त्याच्यात बदल नाही आहे तर ते सांगतोच तुम्हाला. तुम्हालाच करता येईल ते. तर आता इथे परत आपण तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे. एक दोन तीन तीन मण्यातून दोरा आपण पहिले काढून घेऊ पहिल्या मण्यातून काढला आणि हे जो दोन मणी पांढरे आहेत त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर आता हे जे बाजूचे दोन मणी आहेत ते दोन मण्यातून पहिले दोरा काढून घेऊ. या दोन मण्यातून दोरा काढून घेतला आहे आणि हे जे दोन मणी आहेत पुढचे लाल त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि इथे आपण चार लाल मणी घेणार आहोत. परत चार लाल मणी घेतलेले आहे आणि ह्या दोन लाल मण्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. या दोन मण्यातून दोरा काढून घेतला आणि हे पुढचे जे दोन लाल मणी आहे त्याच्यातून ही दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर तो दोरा काढून घेतलेला आहे. आता इथे आपण परत तीन लाल मणी घेणार आहोत. तीन लाल मणी घेतलेले आहे. एक दोन तीन या तीन मण्यातून आपण दोरा पहिले काढून घेऊ.
पहिल्या महिन्यातून काढला दोरा, याही महिन्यातून काढू। आणि याही महिन्यातून दोरा काढू। आणि ह्या आणि पुढच्या महिन्यातून दोरा काढू। आणि इथे आपण परत तीन लाल मणी घेणार आहोत। तीन लाल मणी घेतलेले आहे, एक दोन तीन, या तीन मण्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। तीन मण्यातून दोरा काढला। आता हे जे दोन लाल मणी आहे त्याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण या दोन मण्यातून दोरा पुढे काढून घेणार आहोत। आणि इथे परत लाल चार मणी घेणार आहोत। लाल चार मणी घेतलेले आहे, परत या दोन मण्यातून पहिले सुरुवातीला आपण दोरा काढून घेऊ। आणि याही दोन मण्यातून दोरा आपण काढून घेऊ। आणि इथे आपण चार लाल मणी घेऊ। इथे चार नाही घ्यायचे आपल्याला, इथे आपल्याला तीनच लाल मणी घ्यायचे। आता एक दोन तीन या तीन मण्यातून पहिल्या मण्यातून दोरा काढला आणि या दोन मण्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेऊ। आणि या दोन मण्यातून दोरावरती घेऊ आपण, आणि या दोन मण्यातूनही दोरा आपण काढून घेऊ। आणि इथे आपण चार लाल मणी घेऊ। चार लाल मणी घेतलेली आहे आणि वरचे जे दोन, हे जे दोन लाल मणी आहेत या दोन मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत। आणि इथे आता हे आपलं जे हा जे डिझाईन जे आहे हे आपलं पूर्ण झालं आहे, याला मी क्लोज करून घेतो। आता सुरुवातीला मी दोरा जो आहे इकडून इथे बांधून घेतला, इथून घेऊन असा करून इथून काढून घेतला आणि एक हिरवा मणी घेतला आहे। आणि आता कसं आहे की हे पाच मणी आहेत, हा धरून सहावा, तर या पांढऱ्या मण्यातून आपण दोरा काढून घेऊ। आणि आता नेहमीसारखा एक दोन तीन चार या चार मण्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे। तर ह्या पहिल्या मण्यातून काढला, दुसऱ्या मण्यातूनही काढून घेऊ आपण, हा तिसरा मणी, आणि हा चौथा मणी। आणि या मण्यातून सुद्धा दोरा या बाजूला घेऊन गेलोय। आणि आता या दोन मण्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे। या दोन मण्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे। आणि आता इथे आपल्याला एक हिरवा मणी घ्यायचा आहे। नंतर इथे आपण एक हिरवा मणी घेतला, इथून दोरा निघाला, परत सहाचं कॉम्बिनेशन तयार होईल। हे तीन आणि दोन पाच, पाच आणि एक सहा। आता याला हे दोन मणी सोडले आणि या मण्यातून दोरा आपण वरती काढून घेऊ। आणि याही मण्यातून दोरा आपण वरती काढू। त्यानंतर परत एक इथे हिरवा मणी घेणार आहोत। हिरवा मणी घेतला आहे, आता हे दोन मणी सोडले की ह्या मण्यातून आणि त्याच्या पुढच्या मण्यातून एक दोन आणि हा तिसरा आणि चौथा या दोन मण्यातून दोरा आपण वरती काढून घेऊ। हे लक्षात ठेवायचं आहे, सहाचं कॉम्बिनेशन तयार होते। हे सगळं जे आहे ते सहाचं कॉम्बिनेशन तयार होते। परत एक हिरवा मणी घेऊ आपण, हिरवा मणी घेतला आहे, परत आता हे दोन मणी सोडले आणि ह्या दोन मण्यातून आपण दोरा
वरती काढून त्यानंतर परत या लाल मण्यातून दोरा आपण वरती घेऊन आणि परत एक आपण हिरवा मणी घेऊ आणि हा जो राणी कलरचा मोती आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेऊ. अशा रीतीने आता तुम्ही पाहू शकता हे जोडलं गेलेले आहे. आता असे जे आहे ते आपल्याला एक अजून एक करून दाखवतो मी तुम्हाला, तुम्हाला ते सगळं नक्की करता येईल. आता दोरा जो आहे या मण्यातून पुढे घेऊन घेऊ आपण. या मण्यातून पुढे घ्यायचा आहे, या मण्यातून पुढे घेतला आणि हा जो आहे सगळे मणी त्याचा राऊंड एक करून घेऊ. हे दोन मणी, हे दोन चार आणि दोन सहा आणि मग इथे आपण जोडायला सुरुवात करू. तर हे सहा मण्यातून दोरा तुम्ही एवढ्यासाठी याला थोडीशी मजबूती येते. हे जे असं याला असं जरा केलं तर हे उघडून जाईल आहे म्हणून मग एक राऊंड केला म्हणजे जरा मजबूत राहील. आता दोरा इथून काढून घेतलेला आहे, हिरवा मणी घेतला आणि या मण्यातून पहिला मणी सोडायचा आणि या आणि पुढच्या महिन्या मण्यातून दोरा आपण काढून घ्यायचा आहे. या दोन मण्यातून दोरा काढला, परत एक हिरवा मणी घेऊ आपण इथे आणि दोन मणी सोडायचे आणि पुढचे जे आहेत दोन मणी त्याच्यातून आपल्याला दोरा, हे दोन मणी सोडले आणि या दोन मण्यातून दोरा आपण काढून घेऊ. त्यानंतर परत एक हिरवा मणी घेऊ आणि परत दोन मणी पुढे सोड, हे दोन मणी सोडले या मण्यातून आणि त्याच्या पुढच्या मण्यातून आपण दोरा काढून घेऊ. त्यानंतर परत आपण एक हिरवा मणी घेऊ आणि परत आपण आता दोन मणी सोडले म्हणजे हे दोन पांढरे मणी आहे, या दोन मण्यातून दोरा आपण काढून घेऊ. आपल्याला जो आहे तो राणी कलरचा, हे दोन मणी सोडल्यावर हा राणी कलरचा मणी आहे, या मण्यातून काढायचा आहे. कारण समजा आता मी सांगताना सांगितलं तुम्हाला की पुढच्या मण्यातून काढायचं आहे पण ते कॉम्बिनेशन सहाचं झालं नसतं आणि इथे सहाच्या कॉम्बिनेशनसाठी बरोबर हे जेवढे मणी आहेत त्याचं बरोबर कॉम्बिनेशन होते. तर याच्यातून या आता या पांढऱ्या मण्यातून आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता इथे आपण एक हिरवा मणी घेणार आहोत. हिरवा मणी घेतला आहे आणि या मण्यातून दोरा आपण काढून घेऊ. तर अशा रीतीने हे सुद्धा आता जोडलं गेलेलं आहे. तर आता आता दुसरा भाग आता इथून आपल्याला हे काढून इथून याला असं जोडायचं आहे. फक्त एक राऊंड कर याला करून घेतो. परत दोरा कुठून निघाला आता आपला, इकडून निघालेला. एक राऊंड करतो आणि दोरा जो आहे मी या इथे घेऊन येतो, इथे इकडून घेऊन असा असाच घेऊन जाईल. आता आपण हे कसे जोडले हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता हे दोन तुम्ही स्वतः जोडून घ्या आणि त्यानंतर आपण हे याला कसं जोडायचं आहे ते पाहू आणि पुढे आणखीन काय करायचं आहे ते पाहू. अशा रीतीने आता आपण हे दोन्ही भाग आपले पूर्ण झालेले आहे. आता आपण हा मोती कसा लावायचा ते पाहू. एक लावून दिला की तुम्हाला ते बाकीचे कसे लावायचे ते करता येईल. तर आपण आता एक हिरवा मोती इथे लावू. आता इथे हिरवा मोती लावायचा आहे तर दोरा इथून काढून घेतला आणि या मोत्यातून दोरा आता काढून घेतला आहे आणि याचा एक आपण आता इथे पाहता इथे सुद्धा सहाचा राऊंड तयार झाला आहे. तर एक राऊंड याचा आपण तयार करून घेऊ. अशा रीतीने आपण हा मोती इथे लावून घेतलेला आहे. तसेच बाकीचे जे आहेत ते तुम्ही आता दोन जे आहे ते लावू शकता. तसेच ते दोन मोती
लावून घ्यायचे आहे. अशा रीतीने आपला हे जो आकाश दिवा होता त्याला हे एक्सटेंशन जे आहे ते दिलेलं आहे. हे मणी लावलेले आहेत. आता याला आपल्याला एक तर लटकवण्यासाठी एक दोरा लावायचा आहे आणि याला जे आहेत शेपट्यांसारखं करायचं आहे. तो एक एका व्हिडिओमध्ये मी करून दाखवलेला आहे. आता आपण या आकाशदिव्याला मोत्यांच्या आकाशदिव्याला माळा लावणार आहे. चार म्हणजे शेपटीसारखे जे आहे ते लावणार, चारच लावणार आहे. तर तीन मी हे लावून घेतलेले आहे. एक हे जे आहे हे ओवून घेतलेलं आहे. आता मी एक इथे सोनेरी मणी घेतला आणि याला बांधून घेतलेला आहे. त्यानंतर लाल पांढरा लाल सॉरी लाल पांढरा हिरवा आणि हे 20 मणी आहेत. आणि आता आपल्याला हा जो आहे चौथा लावायचा आहे. तीन लावलेले आहे, या मण्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि याला या मण्यातून घेऊन आतमध्ये न्यायचं आणि त्याला तिथे गाठ बांधायची आहे. आतमध्ये थोडासा दोरा फिरवून घ्यायचा आणि मग गाठ बांधून घ्यायची आहे. तर तेवढं तुम्ही करून घ्या. अशा रीतीने इथे आपण चार माळा लावून घेतलेल्या आहे. आणि आता इथे आपल्याला आकाशदिवा लटकवण्यासाठी सुद्धा आपल्याला असा याचा आर्क लावून घ्यायचा आहे. तर ते सुद्धा करून दाखवतो. दोरा होऊन घेतलेला आहे आणि आपण या मण्यातूनच दोरा काढून घेऊ आणि इथे एक गाठ बांधून घेऊ. या जिथे आपण गाठ बांधून दोरा हे केला होता आतमध्ये घेतला तिथे एक गाठ आहे. याच्यातून दोरा काढून घेतला आणि आता इथे मी मणी ओवून घेतो. असे आता हे मोती ओवून घेतलेले आहेत. हे साधारणपणे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26 मणी आहे. आणि आता या मण्यातून दोरा काढून घेऊ. अशा रीतीने हे हुक तयार केले आहे आकाशदिवा लटकवण्यासाठी. आता मी हा जो दोरा आहे आतमध्ये ओवून घेतो आणि कट करतो. अशा रीतीने हे हुक लावून घेतलेलं आहे आपण. आता मी तुम्हाला हा आकाशदिवा टांगून कसा दिसतो ते दाखवणार आहे.